नमस्कार, मी विष्णू वजाडे आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे आमच्या मॅटर्निटी फोटोशूट आणि व्हिडिओ शूट वेळेचा. 21 जानेवारी 2024 रोजी आम्ही हे फोटोशूट आणि व्हिडिओ केलेला आहे. 9वा महिना सुरू व्हायला फक्त 2-3 दिवस बाकी असताना हे शूट आम्ही केलं आहे. फोटोग्राफरची वाट पाहत पाहत कंटाळून साधारणतः 11:30 वाजता आम्ही आमच्या कारमधून शूटचं पहिलं ठिकाण अर्थात पंचगंगा घाटाच्या दिशेने निघालो आणि अगदी 5-10 मिनिटात पोहोचलो देखील. ज्यावेळी डिकेलना फोटोशूटसाठी आपण सांगितलेलं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की 7 वाजता आपण घाटावर टच पाहिजे. मी म्हटले खूपच लवकर होतं आमचं उठून आवरणं वगैरे, तर म्हणजे ठीक आहे 9 पर्यंत जाऊया. आणि काल फोन करून सांगितलं की 10:30 पर्यंत येतो आणि आत्ता वाजले 12:30, तरी माणूस आलेला नाही आहे. आम्ही आवरून मोबाईलवरतीच फोटो रील्स तर चालू आहे. आता 10-15 मिनिटं अजून त्यांना लागते, 10-15 मिनिटात पोहोचतील अशी आशी आहे. लेट्स सी. शेवटी 1/4 पाऊण तास वाट पाहावी लागली आणि मग फोटोग्राफर्स माझे मित्र डी के सर आणि नितीन सर आले. आल्यानंतर लगेचच शूटला सुरुवात झाली. काय हाल चालले तिकडे? ओ नितीन सर फोटो दिसत बोल. चला हा हा लोकेशन पण बदलायचंय. चला फोटोशूट सोबत व्हिडिओ देखील आम्ही घेत होतो त्यामुळे बराच वेळ गेला. जाता जाता पंचगंगा नदीमध्ये सुरू असणारी मासेमारी बघत घाटावरून निघालो. शूट चालू एका ड्रेस वरती एकदा शूट झालंय, आता परत चेंज करून दुसऱ्या ड्रेस वरती लोकेशन चेंज केलं. आमच्या इथलंच महावीर गार्डन इथे आलं. बघू आता जरा जास्तच वेळ, एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त वेळ लागायला लागला. पटपट पटपट करू आता. दुसऱ्या शूट लोकेशनसाठी आम्ही आता आलेलो आहे महावीर गार्डन येथे. दुसरं शूट दुसऱ्या ड्रेस वरती आता शूट करणार आहे महावीर गार्डन मध्ये. आता बघूया काय काय असलं. मर्दा रविवारला लई गर्दी असते रे, काय गर्दीच नाही आज. रविवार आहे म्हणाले रविवारला. रविवारी आलाय तर आम्ही सुट्टीच्या दिवशी. महावीर गार्डनला आल्यानंतर लोकेशनची शोधाशोध झाली. कुठं कोणत्या प्रकारचं शूट घ्यायचं यावर देखील चर्चा झाली आणि पुन्हा एकदा शूट सुरू झालं. गार्डनमधील शूट संपवून जाताना स्वप्नील आणि डॅडी यांना कोणतं तरी फळ दिसलं आणि तिकडे त्यांचं संशोधन सुरू झालं. महावीर गार्डनला आम्ही आल्यानंतर हे आम्हाला फ्रूट्स दिसलं. हे झाड दिसलं खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर. आणि ॲक्च्युली कशाचं आहे हे आम्हाला आयडिया नव्हती. सो आम्ही गुगल केलं. गुगल केल्यानंतर आम्हाला समजलं की हे या फळाचं नाव हां कॅनन बॉल फ्रूट इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये तोफ गोळा फळ म्हणतात. हा याचा वास तसा कुजलेल्या मासासारखा असतो त्यामुळे ते खाण्यायोग्य नाही आहे, पण औषधी गुणधर्म त्याचे बरेच आहे. काही तुमच्या स्किन रोगसाठी वगैरे त्याचं पानांचा वगैरे वापर केला जातो. फळांचाही आयुर्वेदिक खाण्यायोग्य नाही खूपच घाणे. आणि हे गुगल केल्यानंतर आम्हाला समजलं की हे तोफ गोळा, मराठीमध्ये तोफ गोळा वृक्ष याला किंवा ते फळ असं म्हणतात त्याला. एव्हाना दुपारचे 3 वाजून गेलेले. आम्ही फक्त सकाळच्या नाश्त्यावरती होतो. माझे फोटोग्राफर मित्र म्हणत होते की आम्हाला भूक नाही लागली,
पण आमच्या पोटात कावळे ओढायला लागलेले, त्यामुळे आम्ही महावीर गार्डन मधील शूट संपवलं आणि खाण्यासाठी गार्डनच्याच बाहेर असणाऱ्या खाऊ गल्ली मध्ये थांबलो. आम्ही थोडे पोहे खाऊन आलो, आम्ही ते पण घेतलं नाही. परत उभं राहू शकतो जेव्हा जेवण तरी आम्ही मिळणार नाही. आता ऑमलेट वर ताव मारणार आहे, तवावर ऑमलेट आहे, मग तो नंतर ताव मारणार. डीके सर, हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. झालं गुड मॉर्निंग. अजून टकाटक एनर्जी आहे हा. नाही पण बघा, आम्ही फुल एनर्जी असतोय कारण आम्ही आहे इचलकरंजीचे. कसलं मारता कोल्हापूर आले काय का नाही कोल्हापूर रेडी कंटाळ आहे काय. नाश्ता करून पुन्हा ड्रेसेस चेंज करून तिसऱ्या लोकेशनला जाईपर्यंत खूपच वेळ झालेला होता. आमचं तिसरं लोकेशन होतं न्यू पॅलेस कोल्हापूर. न्यू पॅलेसच्या शेजारी आम्ही थोडं शूट केलं आणि दुपारी 1 आसपास सुरू झालेलं शूटिंग संपायला 6:30 वाजले होते. हे सर्व दिवसभरात केलेलं शूट छान एडिट करून चांगली स्क्रिप्ट लिहून तुम्हाला ह्याच चॅनलवरती अर्थात विष्णू अजाडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. नक्की पहा. अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि शेअर देखील करा. अशाच आमच्या वैयक्तिक जीवनातील अपडेट्स मजामस्ती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. धन्यवाद.